प्रकाश कमी आहे मागचं बंद करते पण अदरवाइज ब्लरी वगैरे आहे का नाही आता दिसतंय आता चेहरा दिसतोय म्हणजे आता चेहरा चांगला दिसतोय माझा नाही बघायचा हा ठीक आहे मी जरा एक प्रेझेंट करून बघते तुम्हाला दिसतंय का बघा नुसतं चालू आहे तर तेच वापरू त्याची खात्री प्लीज चेक पण ब्लर का होत आहे मला नाही कळत आहे का ओके माझा चेहरा ब्लर दिसतोय हा चेहरा ब्लर दिसतोय सोमन मॅडम बोलत असताना चेहरा नाही चालेल ना स्लाइड दिसत नाही मला आम्हाला जरा कनेक्शन इश्यू आलाय म्हणून बंद केल्या दोन मिनिटं आता स्लाइड मला नाही दिसत स्लाइड ओके कोणाला तरी दिसत आहेत म्हणजे शेअर स्क्रीन मध्ये काहीतरी अजून स्लाइड दिसत नाही मला मी बंद केलं शेअरिंग परत एकदा ट्राय करूया आपण ओके सुरू नाही झालेलं ना वेट मॅम इज इट बेटर ना मॅडम तुमचा व्हिडिओ नाही दिसत आहे आता व्हिडिओ दिसतच नाहीये व्हिडिओ कोणालाच दिसत नाहीये ऑन आहे करून मला दिसतंय पिक्चर थोडं ब्लर आहे पिक्चर ब्लर दिसत व्हिडिओ ऑन आहे मला कात्रे चांगले दिसतंय सोमन मॅडम तुमची लाईट ची इंटेन्सिटी कमी आहे त्यामुळे थोडस प्रॉब्लेम दिसतोय व्हिडिओ मागचं उघडू का मग हा मागचं लाइट कर थोडस तोंड केलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल मॅडम ते मी प्रेझेंटेशन सुरू करू का नको आता प्रेझेंट स्क्रीन बंद करू का स्लाइड दिसतात असू देत आता काढू प्रेझेंटेशनच्या वेळी चालू करायचं त्यांना ब्लर वाटतंय व्हिडिओ आवाज चांगला मला स्लाइड कात्रे आवाज नाही येतो ओके सो स्लाइड्स ऑन असू देत का मी बंद काढू आता दिसतात स्लाइड करा असं वाटतंय दिसत आहेत काही प्रश्न नाही लेक्चर तो बंद करू आता लेक्चर आता बंद करा स्लाइड्स कारण बाकीचे पण बोलणार असतील त्यावर इंट्रोडक्शन नंतर हा इंट्रोडक्शन नंतर स्लाइड्स ऑन करता येतील Thank you.
दुकाने Welcome to all. Good evening and a warm welcome to this prestigious ceremony. On behalf of the organizers, I, Dr. Pallavi Soman, heartily welcome all the dignitaries, faculties and students to the 3-day workshop on importance of mathematics in science from 20th to 22nd June. This is organized by Fulton Education Society's College of Engineering, Fulton, Indian Academy of Industrial and Applicable Mathematics, IAIAM, and the Indian Mathematics Consortium, that is TIMC. So welcome to all. Now I request Moita ma'am to continue. Fulton Education Society che Abhiyantriki Mahavidyalaya Fulton cha vatine mananiya Shrimanta Sanjeev Raja Naik Nimbalkar सेक्रेटरी फलटन तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करून शुभेच्छा द्याव्या. गणिताचे महत्व ही 3 दिवसीय कार्यशाळेची सुरुवात आज या ठिकाणी होत आहे. इंडियन अकॅडमी फॉर इंडस्ट्रियल व ऍप्लिकेबल मॅथमॅटिक्स, त्याचप्रमाणे द इंडियन मॅथमॅटिकल कन्सोर्शियम व भास्कराचार्य प्रतिष्ठान यांच्या बरोबरच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात महाविद्यालयाला अशा प्रकारची कार्यशाळा घेण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांची त्या ठिकाणी मान्यता मिळाली याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो. आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यशाळेमध्ये सुरुवात होत असतानाच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणिततज्ञ आयुक्ताचे जनक डॉक्टर जयंत नारळीकर सर
हे सुरुवात करणार आहे. त्यामुळं आमच्या या इंजिनिअरिंग कॉलेजला एक वेगळ्या प्रकारचं हे भागी लाभलेलं आहे असं मी समजतो. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविधा पत्नी डॉक्टर सुमंगलाताई नारळीकर आहेत, डॉक्टर कात्रे सर आहेत, सिनियर प्रोफेसर डॉक्टर दाते सर आहेत, डॉक्टर रवी कुलकर्णी आहेत आणि डॉक्टर अभ्यंकर सर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थी, अनेक विविध पातळीवरती काम करत असणारे प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं पटेल एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आणि त्याचबरोबर डॉक्टर जयंत नारळीकर साहेबांचे या ठिकाणी विशेष स्वागत करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीला बांधून त्यांनी या सत्रामध्ये येण्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्याला त्यांचं योगदान दिलं, त्यांचा वेळ दिला. त्याबद्दल त्यांचे आपल्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. या कार्यक्रमासाठी पल्टन एज्युकेशन सोसायटीचे कंपनी काउन्सिलचे सदस्य, विशेष शिक्षणातले तज्ञ व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर हेमंत अभ्यंकर, तसेच प्रोफेसर अँड डीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे माननीय डॉक्टर देवसरकर सर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजय देशमुख सर, अभियांत्रिकी महाविद्यालय पल्टन, हे आणि उपस्थित शिक्षक स्टाफ वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. तर मी थँक्यू. सो हियरआफ्टर आय रिक्वेस्ट रिस्पेक्टेड डॉक्टर कात्रे सर, चेअरमन ऑफ ऑर्गनायझिंग कमिटी, लोकमान्य टिळक चेअर प्रोफेसर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अँड प्रेसिडेंट ऑफ IIM, टू हायलाइट अस अबाउट द वर्कशॉप and the activities of IIM. Katre sir, please. Namaskar. Mukhantah, ya karyakramala upasthit aslele manyavar srimant Sanjeev Naik Nimbarkar, tasech Pudmai Bhushan, Dr. Jayant Narlikar, itar pradhyapak, vidyarthi, tasech मैत्रीतुल्य मंडळी या सर्वांचं मी स्वागत करतो. या संपूर्ण जनता ही फलटण इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्या कॉलेजचे प्राध्यापक अजय देशमुख यांनी केलेली आहे. आणि त्या तुम्हाला मेहनताच्या तीन कॉलेजची हे सहभाग दिला आहे. एकदम मॅथेमॅटिक्स इंडियन अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल अँड ऍप्लिकेबल मॅथमॅटिक्स आणि भास्कराचार्य प्रतिष्ठान या तिन्ही संस्थांच्या वतीनं मी सर्व उपक्रमांचं स्वागत करतो. यापैकी मॅथमॅटिक्स कन्सोर्शियम ही संस्था गेली 5 वर्ष कार्यरत आहे आणि या संस्थेचे प्रेसिडेंट म्हणजे कोर प्रेसिडेंट प्रोफेसर रवी कुलकर्णी हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे व्याख्यान या कार्यशाळेमध्ये होणार आहे. या मॅथमॅटिक्स कन्सोर्शियम त्या बऱ्याच सोसायट्या म्हणजे गणिताच्या सोसायटी संस्था या मेंबर आहेत आणि त्याच्यामध्ये इंडियन अकॅडमी ऑफ इंडस्ट्रियल अँड ऍप्लिकेबल मॅथमॅटिक्स ही संस्था 1995 साली डॉक्टर TH दाते यांनी स्थापन केली आणि ते त्या संस्थेचे फाउंडर डायरेक्टर आणि फाउंडर प्रेसिडेंट आणि सध्या पॅट्रन त्या आहेत आणि तेही या कार्यशाळेमध्ये उपस्थित आहेत. या संस्थेचं कार्य गेली 25 वर्ष चालू आहे. याचबरोबर भास्कराचार्य प्रतिष्ठान ही संस्था 1976 साली विख्यात गणित अभ्यंकर श्रीराम शंकर अभ्यंकर जे अल्जेब्रिक ज्योमेट्री या विषयाचे तज्ज्ञ समजले जातात ते पुणे युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक होते आणि त्यांनी संस्था शिक्षणाकरता स्थापन केली. या संस्थेतर्फे संशोधनाबरोबर इतर बऱ्याच ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. त्यामध्ये गणित अभियांत्रिकी ही महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. तर अशा या तीन संस्थांच्या माध्यमातून ही ऍक्टिव्हिटी केली जात आहे. या
अशा प्रकारे ऑनलाईन ऍक्टिव्हिटी ही मॅथेमॅटिक्स कन्सर्शन तर्फे जी केली जाते त्यामध्ये ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे या वर्षी अशीच ऍक्टिव्हिटी मॅथेमॅटिक्स कन्सर्शन अल्ला कॉलेज इथं केली जाते. ही दुसरी ऍक्टिव्हिटी ऑनलाईन ऍक्टिव्हिटी आहे. तर सध्या COVID-19 यामुळे बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटीज ऑनलाईन केल्या जात आहेत आणि त्याचा एक फायदा असा आहे की जे लोक विद्यार्थी आहेत किंवा प्राथमिक आहेत त्याच्याशिवाय इतरांना बाहेरच्या विद्यार्थ्यांना किंवा प्राध्यापकांना नाही याचा फायदा होत आहे. तर या कार्यशाळेमध्ये आपल्याला यातला प्राध्यापक जय नळलीकर मिसेस मंगला नळलीकर यांची व्याख्यान आज आपल्याला लाभ होणार आहे आणि यानंतर बडोद्यामधले प्राध्यापक हे व्ही डी सर हे इथं आलेले आहेत त्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळेल. रवींद्र कुलकर्णी यांचं व्याख्यान ऐकायला मिळेल. तर अशा प्रकारे निरनिळा अजय देशमुख सरांचे व्याख्यान याच्यामध्ये आहे. तर ही निरनिळी व्याख्यान या कार्यशाळेमध्ये आयोजित केलेली आहे. तर मला आनंद वाटतो की हे सगळं अशा प्रकारचं आयोजन चांगल्या प्रकारे हे फलटण इंजिनिअरिंग कॉलेजने केलेले आहे. त्यामुळे या कॉलेजला मी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन Thank you very much, sir. So let's begin today's session with an eminent philanthropist and educationist, respected Professor Dr. Jayant Narekar, sir, without whom the workshop would be incomplete. I take this privilege of introducing our chief guest and keynote speaker, Professor Jayant Narekar. To begin with, sir was honored with prestigious award Padma Bhushan in 1965 at the young age of only 26 and in 2004 he was awarded Padma Vibhushan. Along with his excellent school and college achievements, he laid the foundation of research work in cosmology and astrophysics in collaboration with his mentor Fred Hoyle. In 1988 he was invited by University Grant Commission as founder director to set up the proposed Inter-University Center for Astronomy and Astrophysics, well known as IUCA. Under his direction, IUCA has acquired a worldwide reputation as a center for excellence in teaching and research in astronomy and astrophysics. Sir is internationally known for his work in cosmology and championing model, which is alternative to popular believed Big Bang model. He has received several national and international awards and honorary doctorates. Sir has been well known as a science communicator through his books, articles, and radio TV programs. For these efforts, he was honored by UNESCO in 1996 with the Kalinga Award. I would request sir to enlighten us with his immense knowledge and experience and commence the session on Jugalbandi Ganit va Vijnanachi. Sir, you can start the session. Thank you so much. अशा तऱ्हेने देऊ शकतो की अशी कल्पना करा की एक स्कूल आहे, स्कूलाचे तीन पाय आहे. ते तीन पाय कुठले? तर फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी ही खगोल ज्ञान, याचा अर्थ आपण निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणातून आपल्याला विश्वाची माहिती मिळते. ती माहिती मिळाली प्रकरण संपत नाही, आपल्याला मग त्याचा अर्थ लावावा लागतो. अमुक तमुक का घडतंय आणि ते अर्थ लावण्याचं काम फिजिक्स करत. आणि फिजिक्सनं अर्थ लावला की त्या पुढे जाऊन मग आपल्याला प्रश्न पडतो की गणिताची गरज पडते, कारण फिजिक्सचे नियम वापरण्यासाठी आपल्याला एकंदरीत मॅथमॅटिक्सची गरज पडते. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण याच्यामध्ये ग्रहणाचे
इथे तुम्ही ग्रहण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याचे चित्र पाहता. म्हणजे काय, आता वर पहिल्या फोटो मध्ये डावीकडे सन म्हटलेला आहे, सूर्यापासून अर्थ म्हणजे पृथ्वी आहे आणि दरम्यान त्या दोन्हीच्या मध्ये ग्रहण काय लागत, तर सूर्यापासून येणारा प्रकाश वाटेमध्ये चंद्र रोखून येतो आणि त्यामुळं आपल्याला सूर्य दिसत, कारण सूर्य फिरत असतो, चंद्र फिरत असतो, पृथ्वी फिरत असते. तेव्हा नक्की किती वेळ ग्रहण होईल, ग्रहण असेल हे आपण कसं शोधायचं, तर त्यासाठी गणित मांडावं लागतं. म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं की गणिताची आवश्यकता पडते, ते इथं सुरू झालं, इथं सुरू. आता चंद्रग्रहण सुद्धा एका बाजूला मून म्हणजे चंद्र आणि पलीकडे सूर्य असतो, सूर्याची प्रकाशात पृथ्वी वाटेत येते आणि त्याला आपण सोलर इक्लिप्स, लूनर इक्लिप्स म्हणतो. तर हे सगळं केव्हा होणार, कसं होणार, हे आपण कसं ठरवतो आणि ते गणित पुष्कळ वेळा बरंच किचकट असतं. आता म्हणजे आपल्याला तोटू येताना लोक विचारतात की तुम्ही माहिती लोकल सोलर आणि लुनर इक्लिप्सची माहिती कशी मिळाली, तर कशी निरीक्षण करतो आणि त्यांची एकंदर केव्हा काय होतात ते नोट डाऊन करतो. आणि त्यावर या संदर्भात मी तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगतो. तीन हायकर्स होते, ते हायकर्स इंग्लंडहून चालत चालत स्कॉटिश बॉर्डर ओलांडून स्कॉटलंडमध्ये जाणार होते. तर ते असं ओलांडण्यापूर्वी ते एक वाटे छोटीशी डोंगराच्या वरती जावं लागतं, तिथून ते पाहत होते. तर त्यांना तिथं एक जनावर दिसलं स्कॉटलंडमध्ये. ते जनावर पाहून त्याने ते तीन लोक आलेले हायकर्स होते, त्यापैकी एक होता खगोलशास्त्र ॲस्ट्रॉनॉमर, एक फिजिसिस्ट आणि एक होता मॅथमॅटिशियन. तर खगोल वैज्ञानिक म्हणाला एक ते बघून अरे काळे असतात असं दिसत. तर ते पाहून ते ऐकून फिजिक्सचा माणूस म्हणाला फिजिक्स म्हणाला काय बरोबर नाही, तुम्ही ऐकले की एक तुम्हाला स्कॉटलंड मधले काळे असतात, तेव्हा तुम्हाला जरा शिकायला पाहिजे. त्याने मॅथमॅटिशियन जो बसतात गणिती त्याला विचारलं तू माझ्या मना बरोबर आहे ना, तर तो गणिती म्हणाला तोंड किंचित वाकड करून की तुमचं दोघांचं चुकलं, तर तुम्हाला असं कसं, तुम्हाला जे काय दिसत आहे त्याबरोबर तुम्ही असं म्हणू शकता की तिथं जे काही जनावर आहे ते आपल्या बाजूनी कानावराची पलीकडची बाजू सुद्धा तुम्हाला दिसत नाही, तुमची बाजू दिसते ती काळी, एवढंच तुम्ही म्हणू शकता. तर मला वाटतं की त्या अंतरावरून प्रवास करतात
तर प्रत्येकाचा जो काळ असतो एक चक्कर मारायचा तो सगळ्यांचा वेगळा असतो. जितकी लांबून ते प्रवास करतात तितका वेळ जास्त जातो. तर त्यांनी असं सांगितलं की या नियमाप्रमाणे अमुक अमुक नियमाप्रमाणे आपण याचं उत्तर देऊ शकतो. तर हे जे तीन नियम होते केपलरचे त्याचा अर्थ न्यूटनला लावता आला. न्यूटननं इथं आपला नियम लावला फोर्स इक्वल टू मास टाइम्स ऍक्सिलरेशन. न्यूटनचा जो लॉ ऑफ मोशन असतो सेकंड लॉ ऑफ मोशन त्यामध्ये मास आणि ऍक्सिलरेशन यांचा हा संबंध असतो. तर तो वापरून न्यूटननं हे दाखवलं की हे जे सगळे ग्रह फिरतात त्याचं कारण त्या फोर्स म्हटलंय तर फोर्स जो आहे तो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ म्हणतात त्याच्याप्रमाणे आहे. म्हणजे दोन वस्तूंच्या मधलं जे आकर्षण आहे ते आकर्षण जितकी त्या वस्तू एकमेकां जवळ जातील तितकं ते वाढतं आणि जितके ते लांब असतील तितकं ते कमी होतं. आणि त्याचं अमुक अमुक नियम आहे हे न्यूटननं शोधून काढलं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. त्यामध्ये अर्थ लावला आणि त्यांनी असा सिद्धांत आला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणून जो म्हणतो तो या संदर्भात म्हणजे ग्रह कसे सूर्याभोवती फिरतात त्यावरून आपल्याला शोधून काढता येत. याच कारण का तर त्यांनी म्हणजे न्यूटननं त्याला खात्री नव्हती की एका बिंदूत ना तर वस्तुमान असलं त्या वस्तुमानाला न्यूटनचा सिद्धांत लागू होतो. परंतु पृथ्वी किंवा सूर्य किंवा अशा सारखे जे मोठे गोळे असतात त्यांना तो लावून लागू पडतो का नाही हे त्याची खात्री होत नव्हती. म्हणून त्यांनी आधी गणित मांडून हे दाखवायचा प्रयत्न केला की एखाद्या स्फेरिकल गोलाकार चेंडू सारख्या ग्रहातून त्याचं जे गुरुत्वाकर्षण आहे ते अशा तऱ्हेनं असतं जणू त्या एकंदर वस्तूचं केंद्रस्थान हे तिथं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं म्हणजे तिथून ते येऊ बाहेर पडत. हे गुरुत्वाकर्षणाचा जे नियम आहे हा हे सिद्ध करून दाखवायला न्यूटनला पुष्कळ विचार करावा लागला. आणि त्यासाठी त्यांनी कॅल्क्युलस नावाचं गणिताचं एक नवीन गणिताची नवीन ब्रांच फांदी शोधून काढली. आणि त्या प्रमाणे त्यांनी हे सगळे गणित सोडवले. अर्थात हे सगळं व्हायला काही कारणामुळं त्याला 20 वर्ष लागली. आणि 20 वर्षांनी त्यांनी जेव्हा आपले सगळे नियम प्रसिद्ध केले तेव्हा किंचित काही बाबतीत लोकांनी आक्षेप घेतले. विशेषतः हुक सारखा एक शास्त्रज्ञ त्यांनी असा दावा केला की न्यूटननं त्याचं गणित चोरलेलं आहे त्याचं सिद्धांत
होते आणि न्यूटनने ते आपल्या नावे दिले. आणि त्याचं कारण काय तर 20 वर्षाचा जो फरक होता, लोकांना शंका यावी की 20 वर्ष हा का थांबला, बहुतेक त्याला उत्तर माहीत नसेल. तेव्हा हुक जर म्हणतो की मला माहीत होतं आणि यांनी माझी कॉपी केली तर कदाचित चुकीचं नसेल. तर न्यूटनच्या विरुद्ध बोलणारे असे काही लोक होते आणि त्या सगळ्यांनी असं ठरवलं आणि त्याला त्रास द्यायचं ठरवलं. आणि त्याने जे जे काही विधानं केली त्याच्याबद्दल त्याच्याशी वाद करत बसले. त्यामुळं न्यूटन पुष्कळ संतापला आणि त्यांनी असं ठरवलं की यापुढे आपण आपलं संशोधन प्रसिद्ध करायचं. आणि त्यांनी सांगितलं मी आता तुम्हाला तुमच्या पुढं येणार नाही आणि काही माझे शोध तुम्हाला सांगणार. हे बघा पण कॅल्क्युलस म्हटले ना पण फंक्शन. तर अशा तऱ्हेनं त्यांनी म्हटल्यावरती लोकांनी त्याला सांगितलं नाही नाही काही थोडे लोक तुमच्या विरुद्ध आहेत पण बाकीचे लोक तुमच्या बाजूने आहेत, तुम्ही जरूर प्रसिद्ध करा. शेवटी त्यांनी 3 व्हॉल्युम्समध्ये आपलं पुस्तक प्रसिद्ध केलं, ते फार प्रसिद्ध झालं. तर हा भाग होता. आता मी एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो ती अशी की त्यामध्ये असं होतं की न्यूटननं जेव्हा हे गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत शोधून काढले त्यानंतर एका ग्रहाची युरेनसची चा शोध लागला. आणि युरेनस कसा जातो युरेनस हा सूर्याभोवती कसा फिरतो याच सूक्ष्म आणि खूप लक्ष देऊन निरीक्षण करण्यात आलं. परंतु त्यांना असं दिसून आलं की न्यूटनच्या नियमाप्रमाणे युरेनस फिरत नसून त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. आणि हा फरक का असावा म्हणजे न्यूटनच्या लॉ ऑफ मोशन, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्यात कुठं काही चूक आहे का असा त्यांनी विचार केला. आणि त्याबद्दल लोकांचे संशोधन सुरू झाले. आणि त्यामध्ये 2 तरुण शास्त्रज्ञ इंग्लंडमध्ये ॲडम्स आणि पॅरिसमध्ये लेबॉयझे, तर या लवेरियर आणि यांनी ॲडम्स या दोघांनी वेगवेगळ्या तऱ्हेनं गणित सोडवून असं दाखवलं. तुम्ही 2 स्लाइड पुढे जाऊ शकता का प्लीज? अजून नेक्स्ट नाही बिफोर दिस सॉरी प्रीवियस हा नेक्स्ट 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 सॉरी नेक्स्ट कंटिन्यू सॉरी नेक्स्ट ही कुड रिप्रोड्यूस चनंतर नेक्स्ट वन मोर वन मोर नंबर 3 आहे डिस्कवरी कीप गोइंग हा प्लॅनेट युरेनस होता त्याच्या गतीमध्ये थोडा कमी जास्त जे काही दिसत होत त्याच कारण त्यांनी त्या दोघा शास्त्रज्ञांनी सांगितलं की एक वेगळा ग्रह आणखी नवीन ग्रह त्याच्या आसपास घोटाळतो आपल्याला दिसत नाही आहे. तर अशा नव्या ग्रहाची आपल्याला शोध लावून त्याची संधी उपलब्ध आहे म्हणून त्यांनी केम्ब्रिज आणि पॅरिस या दोन्ही ठिकाणी लोक त्या दोघांनी अर्ज केले की तुम्ही कृपा करून आपली दुर्बीण वापरून आम्हाला
नवीन ग्रह दिसतो का बघा ते शोधा. परंतु दोन्ही ठिकाणचे शास्त्रज्ञ त्यांनी या तरुण शास्त्रज्ञांचं आवाहन तिकडे लक्ष केलं दिलं नाही. करू आपण सावकाश केव्हा तरी, आत्ता काय गडबड आहे असं ते म्हणाले. आणि ते त्यामुळं त्यांची संधी गेली. तर त्यापैकी फ्रेंच माणसाने काय केलं, मग तो जर्मनीला गेला आणि जर्मनीमध्ये गॉल म्हणून शास्त्रज्ञ होता, त्याला सांगितलं तुम्ही बघा तुमच्या जीवने. तर त्यावेळी तो जो शास्त्रज्ञ होता, त्या वेधशाळेचा मुख्य होता, त्याची बर्थडे पार्टी चालू होती आणि त्याकरता तो सुट्टी घेऊन घरी बसला होता. त्याची पार्टी तिथं चालली होती. तर अशा वेळी ते पत्र आलं गॉलला की तुम्ही शोधा. आणि त्याला नाही म्हणायला हा घरीच नव्हता, म्हणजे ऑफिसमध्ये नव्हता, त्यामुळं तिथं जो तरुण निरीक्षक होता त्यांनी गॉल नाव त्याचं, त्यांनी मग बघून सांगितलं आम्ही आज रात्री बघतो. आणि त्या रात्री त्याला तिथं युरेन नवीन ग्रह सापडला. तर हा ग्रह अलीकडं त्याला त्याचं नाव नेपच्यून म्हणून दिलेलं आहे. तर नेपच्यूनचा शोध का लागला, कसा लागला, तर आपण असं म्हणू शकतो की तरुण शास्त्रज्ञांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं ज्यांनी बघितलं नाही त्यांची संधी गेली, ज्यांनी बघितलं त्यांना अर्थ महत्व दिलं त्यांना ते दिसले. तर अशा तऱ्हेनं सांगायचं कारण हे की आपण जेव्हा खगोल विज्ञानात काहीतरी थोडी दोन स्लाइड पुढे जाता का, दोन तीन स्लाइड आय थिंक. हे ते दोन तरुण शास्त्रज्ञ ज्यांना सापडलेला होता पण त्यांनी त्यांचं कोणी ऐकलं नाही. आणि एक डावीकडे ऍडम्स आणि उजवीकडे लेबेरी आहे. याच्या पुढे जाऊया. इथं तुम्ही दिसतात स्टार चार्ट आहेत आणि स्टार चार्ट वरती लोकांनी तपासायला नवीन काही ग्रह आहे का हे बघायला असे चार्ट उपयोगी पडतात. आणि त्यातून त्यांना नेपच्यूनचा शोध लागला आणि नवीन ग्रह मिळाल्याच श्रेय पण मिळालं. याच्या पुढे जाऊया. आता पुरे आता याच्याच थांब. तर याच्या पुढचे फक्त हे दाखवायला हा प्रश्न मांडलाय, तारे का चमकतात, का चकाकतात, त्याचं उत्तर सुद्धा मोठं मनोरंजक आहे. पण आज आता वेळ संपत आलाय त्यामुळे मी पुढे जात नाही. आणि काही कोणाला लहान मोठे प्रश्न असले तर आपण त्याची चर्चा करू. Thank you, sir. If anybody has the participants have the queries, please ask. Thank you so much, sir. Is the session is open for question answers? You are free to ask, or you can chat on the platform. मला वाटतं तारे का चमकतात हेच सुरुवातीला सांगितलं तर बरं पडेल. तारे का चमकतात याच कारण असं कि ताऱ्याच्या मध्ये केंद्रस्थान प्रचंड तापमान असत, मिलियन डिग्रीच्या वर. तर अशा ठिकाणी न्यूक्लिअर रिॲक्शन्स होतात
आणि त्यातून जी ऊर्जा बाहेर पडते ती सूर्याच्या मधून बाहेर पडते, ताऱ्यांच्या मध्ये तेच चालू असतात. त्यामुळं अरे का चमकतात, तर त्यांच्या गर्भ भागामध्ये तापमान असत. थँक्यू. हॅलो सर, सर उल्कापाताचं कारण काय असेल? रिपीट करता क्वेश्चन सर. हॅलो सर, उल्कापात सर कशामुळे होतो? उल्कापात सर कशामुळे होतो? सूर्यमालेचे आणखीन घटक पाहतो, त्यामध्ये कॉमेट धूमकेतू विशेष आपल्याला दिसतात. तर धूमकेतूच्या मधून जे काही बाहेर पडतं ते त्यातून कधी कधी आपल्या पृथ्वीला जावं लागतं, पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये. आणि त्यावेळी तिथं जी काही जो काही कचरा पडलेला असतो तो पृथ्वीच्या वातावरणात आत पडला तर तो खाली पृथ्वीवर येऊन येतो आणि त्याला आपण ते उल्कापात म्हणतो. आणि त्यातून पुष्कळ चमक दिसते. याचं कारण तापमान फ्रिक्शनमुळं घर्षणामुळं वाढलेलं असत. विचारू का? हो प्लीज. डॉक्टर, मागे एका भाषणात आपण सांगितलं होतं की धूमकेतू जेव्हा पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळ जातो त्याच्या धुळीकणांमध्ये जीवसृष्टी आहे का असा अभ्यास आपण चालू केला आहे, त्याचं काही पुढे झालं का? ऐकू येते का? मागे सरांनी भाषण केलं होत जीवसृष्टी असण्यासाठी आपल्याला सामान्य आपली अपेक्षा अशी की एखाद्या ताऱ्याच्या भोवती ग्रह फिरतो आणि त्या ग्रहावरती जीवसृष्टी आहे. तर अशी परिस्थिती यायला अलीकडच्या काळामध्ये आपण आपल्याला असं दिसत की पुष्कळ नवीन ग्रह इतर ताऱ्यांच्या भोवती फिरताना दिसतात. त्यामुळं शक्यता वाढलेली आहे की जीवसृष्टी अशा एखाद्या ताऱ्यावर असते, हे ताऱ्याच्या ग्रहावर असेल. हॅलो सर, माझा एक प्रश्न आहे. तर आपल्याला तिथं असं दिसून येत तिथं बॅक्टेरिया आहे, याला पॅन्स्पर्मिया म्हणू शकतो आपण, जे एकंदर पृथ्वीच्या बाहेरून येतात, अनेक तारे ओलांडून येतात म्हणजे लांबून खूप येतात, परंतु त्यांच्यामध्ये जीवसृष्टीचे घटक म्हणजे आपले
ज्याला आपण व्हायरसेस अँड बॅक्टेरिया त्याच्यात सापडतात. आता प्रश्न आपल्याला हा बघायचा आहे की हे जे व्हायरस किंवा बॅक्टेरिया हे पृथ्वीवरचे आहेत का पृथ्वी बाहेरून आलेले आहेत, त्यासाठी आमचा प्रयोग पुढं माग येईल अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू सर. थँक्यू. नमस्ते सर, माझा एक प्रश्न आहे. ताऱ्यांमध्ये जी उष्णता व प्रकाश बाहेर पडते तो कशामुळे पडतो? सर मी रिपीट, एखादा तारा सूर्यास मला धरूया आपण त्यासाठी, तर सूर्याच्या एकंदर आकार जो आहे तो एका वायूच्या गोलाचा आहे, जे गॅस स्फिअर. तर त्या गॅस स्फिअरचं इक्विलिब्रियम आपण पाहायला लागलो तर आपल्याला असं दिसून येतं की गुरुत्वाकर्षणामुळं त्याचं आकुंचन व्हायची प्रवृत्ती असते, तर ती जर आपल्याला रोखून धरायची असली तर आपल्याला त्यासाठी आतल्या बाजूनी उष्णतेचे हे फोर्सेस निर्माण करायला पाहिजे, थर्मल फोर्सेस. हे जे थर्मल फोर्सेस आहेत ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध असतात आणि त्यांच्यामध्ये जे इक्विलिब्रियम आहे त्यामुळं सूर्याचा आकार आहे तसा टिकून आहे. आता जर तुम्ही एक लहानसं गणित मांडलं आणि बारावीच्या मुलांना ते मांडायला अवघड पडू नये, तर त्यांनी असं दाखवावं की जेव्हा सूर्य, जर सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण आपण झिरो करून टाकलं, गुरुत्वाकर्षण सूर्याचे तापमान आपण झिरो केलं, तर गुरुत्वाकर्षणामुळं तो सूर्याचं आकुंचन खूप भरभर होत राहील आणि किती वेळात सूर्याचं बिंदुवत होते, तर त्याचं उत्तर आहे जवळजवळ अर्धा तास, त्याच्याहून कमीच आहे. याचा अर्थ सूर्य आपले आकार टिकवून आहे याच्या त्याची. सर माझा एक प्रश्न आहे, ग्रेटर आहे मी गेलो होतो त्याच्यामध्ये वेगवेगळे असावेत. एक मिनिट सर बोलत आहेत, त्यांचं होऊ द्या, मग प्रश्न विचार. केंद्रस्थानातून न्यूक्लिअर रिएक्टर्स होतात हे दाखवलं पाहिजे आणि त्यामुळं सूर्याचा इक्विलिब्रियम असतो आणि एकंदर पदार्थ असावेत, म्हणजे नवीन एलिमेंट पिरियॉडिक टेबल मध्ये ऍड होतील की काय, आणि असे जर दुसरे पण कुठे क्रिएटर असतील किंवा दुसऱ्या ग्रहावर असतील तर नवीन एलिमेंट म्हणजे थोडस जरा सायंटिफिक कम्युनिटी मध्ये नवीन मटेरियल जे आता लागत आहेत त्याच्यावर आपल्याला काही सोल्युशन काढता येईल. कसं निर्माण झालं आकाशातून सूर्यमालेचे अनेक लहान मोठे घटक असतात, ते काही मोठे दगड पृथ्वीवर पडतात आणि चंद्रावर असे दगड पडल्यामुळं तिथं भूक झालेली आहे, तो ज्याला आपण काय म्हणतो खड्डे त्याच्यावरही शब्द आहे ते. तर तसंच लोणारची निर्मिती झाली कारण बाहेरून एक मोठा दगड येऊन आपटला तिथं आणि त्यातून जे काही बाहेर आलं लिक्विड दगड लोणार पडला तो दगड सुद्धा सुरुवातीला अत्यंत तापमान मोठं तापमान त्यामुळं तिथं
लिक्विफाइड मॅटर म्हणजे अत्यंत उष्णतेमुळे त्यांचे द्रवीभूत झालेले असे ते होते, तर त्या द्रवाचं अलीकडे सुद्धा आपण तपास करतो असं दिसून आलं तर की त्यातले जे केमिकल्स आहेत ते सामान्य पाण्यामध्ये पृथ्वीवरच्या नाही सापडत, ते वेगळे आहेत. आणि आता आणखी नवीन आपण त्यासाठी तपास करणार आहोत, त्यावरून आपल्याला आणखीन सांगता येईल. Anybody else? अजून कोणी आहे? Or should we start with the next session? Okay. So assuming that no questions are there. Welcome all once again. After this interactive information, I take the opportunity to introduce a vibrant personality who stood by Sir for last 54 years as a keystone and propelled her own identity as well. None other than Dr. Mangala Jain Narayikar. A renowned educationist and a passionate mathematics teacher, not only share her knowledge and expertise at university level, but mentor the underprivileged students by providing them broader pathway of life. During this process, she realized how they need more help in mathematics and English and wrote books for them with easy explanation and ways to remember important formulas. She has credited many books as the author mathematics as interesting and useful subject which students will enjoy the most. She's invited by Balbharati since 2011. She has written many books from first to 10th standard. And in 2015, she was been appointed as the chairman of the book writing committee and supervised books from 5th to 10th. Not taking more time of the audience, I request madam to commence a wonderful session here on Kodyatun Ganit. Thank you so much. Yes. Can I start? Please. Thank you so much. Okay. Yes. Thank you for the introduction. And thank I you. Hope you show the slides yourself, because it looks like the ones that we tried to show from here didn't get through. So okay. I hope you. Yes. Dhanashiva, please manage. Yes. Yes, ma'am. Please start. We ask Kumala, Ganit Vishaya Abhyas Kasa Kela Jato? त्याचं एक मजेदार उदाहरण देणार आहे आणि टायटल मध्ये म्हटलंय तसं ते कोड्यातूनच सांगायचंय आपल्याला. बऱ्याच वेळेला गणित विषयाची सुरुवात अशी छान कोड्यामधून करता येते आणि थोडी सोडवायला तर आपल्याला सगळ्यांना आवडतं. ही गोष्ट आहे क्योनिग्सबर्ग नावाच्या एका जर्मनी मधल्या गावाची. तिथे गावामध्ये नदी होती, अनेक गावात असते, तर त्या नदी दोन बेट आहेत आणि सात पूल त्या बेटांच्या वर जाण्यासाठी लोकांनी बांधलेले आहेत. इथे मी त्यांचं चित्र काढून दाखवतो. नदी दोन्ही बाजूला ए आणि बी हे नदीचे काठ आहेत. सी आणि डी ही दोन बेट नदीमध्ये आहेत आणि तिथे एकूण सात ब्रिजेस, सात पूल आहेत बेटावर जाण्यासाठी आणि बेटावरून पुन्हा अर्थात नदीच्या काठावर
तुम्ही बघितलेत का? आणि मी त्याच्यावर नंबर लिहिलेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7वा दोन बेटांना जोडतो. तर गोष्ट अशी आहे की तिथल्या लोकांना फिरायला जायला खूप आवडायचं. आणि लक्षात घ्या, त्यावेळेला हे टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्स आणि असलं काही नव्हतं, त्यामुळे मोठी माणसं आणि लहान मुलं मजेसाठी, व्यायामासाठी आणि वेळ छान जाण्यासाठी छानपैकी वॉक घ्यायला जायचे. तर अनेकदा लोक ते ब्रिजेस क्रॉस करून बेटांच्या वर जायचे, तर कोणाच्या तरी डोक्यात असं आलं की आपण आपला असा एक मार्ग वॉक किंवा मार्ग असा एक ठरवू शकतो का की आपण प्रत्येक पूल एकदा आणि एकदाच ओलांडून जाऊ. लोकांनी बराच प्रयत्न केला, खूप लोकांनी प्रयत्न केले, काही लोकांचे तर पाय दुखायला लागले चालून चालून, पण त्यांना कोणालाही असा मार्ग शोधता आला नाही की प्रत्येक ब्रिज एकदा आणि एकदाच ओलांडला जाईल. लोक विचार करत होते हे असं का बरं आहे, आता गणिती लोक हुशार असतात हो का नाही. ते त्यांनी काय केलं, व्हर्च्युअल वॉक घ्यायला सुरुवात केली. म्हणजे उगीच चालून पाय दुखवायचे नाहीत, तर आपण कागदावर फिगर काढून कागदावरच पेन्सिलीने चालवी. आपण पुढची स्लाइड बघूया, पुढचं चित्र बघूया. आता हे जे मी फिगर 2 म्हटलंय ना, त्याचा वरचा भाग बघा. गणित आपल्याला आणखीन एक गोष्ट शिकवते, काय की तुमच्या प्रॉब्लेमशी संबंधित एवढेच फक्त गोष्टी ध्यानात घ्या, असंबंधित किंवा असंबद्ध गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करा. म्हणजे काय, तर नदीच्या काठावर तुम्ही एका ब्रिज कडून दुसरीकडे जाताना किती चालताय, किंवा बेटाचा आकार केवढा मोठा आहे किंवा किती लहान आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या नाहीयेत. तर प्रत्येक जमिनीचा भाग म्हणजे आपलं एक स्टेशन आहे असं समजू आपल्या प्रवासाचं. तर आता ही नवीन जी फिगर काढली आहे, सिम्प्लिफाईड व्हर्शन ऑफ द प्रॉब्लेम असं आहे. आता काठ ए आणि बी आपण दोन छोट्याशा वर्तुळांनी किंवा पॉइंट्सने दाखवली आहेत, आणि त्यातली बेट सी आणि डी हे दुसऱ्या दोन छोट्याशा वर्तुळांनी दाखवली आहेत. आणि सगळे ब्रिजेस मात्र तसेच, त्यांचं कॉन्फिगरेशन किंवा त्यांची रचना तीच ठेवली आहे. म्हणजे आपण प्रॉब्लेम जरा वेगळ्या सिम्प्लिफाईड रूपात सोडवायला घेऊया. आणि आता आपण चालायचं नाही बरं का, आता आपण पेन्सिलीनी व्हर्च्युअल वॉक करायचं आहे. आता तुम्ही असा मार्ग तयार करू शकता का? मग आता आपण पेन्सिलीनीच करूया. मी इथे 3 नमुने मार्गांचे खाली तयार केलेत पहा. म्हणजे ए स्टेशन पासून सी स्टेशन कडे एक नंबरचा ब्रिज घेऊन जायचं, मग बी स्टेशन कडे 4 नंबरचा ब्रिज घ्यायचा, मग डी कडे जाताना 6 नंबरचा ब्रिज घ्यायचा. समजतंय ना? म्हणजे आपण आपला मार्ग सांगायला आणि समजायला सोपा असा अशा पद्धतीने लिहू शकतो. मग सी वरनं 7 नंबरचा ब्रिज डी कडे, मग डी कडनं 2 नंबरचा सी कडनं 2 नंबरचा ब्रिज घेऊन ए कडे, आणि नंतर ए पासून 3 नंबरच्या ब्रिजनी डी कडे, असा एक मार्ग झाला तयार. झाले का सगळे ब्रिजेस? नाही झाले. 5 नंबरचा नाही आला याच्यात, 5 नंबरचा ब्रिज सुटला. बरं, आता 5 कडे जाता येईल का आपल्याला? आपण आहोत डी वरती बरं का, आणि डी वरती तर 5 कडे जाताच येत नाही. चला, म्हणजे हा मार्ग युसलेस टाकून द्या. दुसरा घेऊया, सी वरनं 2 नंबरचा ब्रिज घेऊन ए कडे, मग 3 नंबरचा ब्रिज घेऊन डी कडे, मग 6 नंबरच्या ब्रिजनी बी कडे, मग 4 नंबरचा ब्रिज सी, आणि 7 नंबरचा ब्रिज डी. आता डी कडे डीला जॉईन करणारे 3, 6, 7 हे सगळे ब्रिज आपले ओलांडून झाले. आता आपण अडकलो, आता डी वरनं बाहेर कसं पडणार? नाही, तिन्ही ब्रिज आपले झाले वापरून,
आणि आता किती वापरले आपण इथे, तर पाचच ब्रिज वापरले, सहा सुद्धा नाही, एक आणि पाच दोन राहिले की चला हाही मार्ग गेला. अजून एक तिसरा मी लिहिलाय, तुम्ही तुम्हाला वेळ असेल तर असेच मार्ग शोधा. आता हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा, प्रॉब्लेम पुन्हा लक्षात घ्या. या फिगरमध्ये आपल्याला असा मार्ग शोधायचा आहे की प्रत्येक ब्रिज एकदा आणि एकदाच क्रॉस करायचा आहे. तर आता याचं उत्तर असं आहे की असा मार्ग अस्तित्वात नाही. आता असा मार्ग अस्तित्वात नाही, गणिती लोकांना तो सगळं सिद्ध करायचं असतं, सगळं प्रूफ केल्याशिवाय आम्ही त्या ऍक्सेप्टच नाही करत, प्रूफ पाहिजे. आता ह्याचं कसं आपण प्रूफ देणार की असा मार्ग अस्तित्वात नाही? खूप लोकांनी पाय दुखवून घेतलेत, खूप लोकांनी पेन्सिलीचं व्हर्च्युअल वॉकिंग पण केलंय. आता इथे आपल्याला जास्ती आणखीन एक्सप्लोअर करायला किंवा सिद्ध करायला दोन मार्ग आहेत. एक मार्ग जो सरझोपट सगळ्यांना सुचू शकतो आणि करता येतो, तो म्हणजे एकूण असे किती मार्ग आहेत बरं ते बघूया. इथे तीन नमुने आहेत तुमच्यासाठी, तुम्ही आणखीनही काढा, तुमच्या डोक्यातून चार पाच सहा आणखी नमुने काढा. पण ते नमुने आहेत किती, घाबरू नका, मोठा आहे नंबर, मोठा आहे, मला वाटतं शेकड्यातच नाही हजारात जाईल, पण फायनाईट आहे. नंबर मोठा असला तरी फायनाईट आहे, कशावरून हो? कारण बघा ना, स्टार्टिंग पॉइंटला किती चॉईसेस आहेत, चार. कुठल्याही चॉईस पासनं सेकंड स्टेशनला किती चॉईसेस आहेत, दोन किंवा तीन. आणि अशा एकूण स्टेप्स किती होणार आहेत, जास्तीत जास्त सात. म्हणजे एकूण उत्तर फायनाईट आहे, एवढं तर नक्की. मग एखादा भरपूर पेशन्स असलेला माणूस सगळेच्या सगळे मार्ग लिहून काढेल आणि दाखवेल की कुठल्याही मार्गामध्ये सातच्या सात ब्रिज ओलांडले जात नाहीत. पण हे फार फार टीडीएस, फार कंटाळवाणं आहे, नाही का? पण ऑयलर नावाचा एक प्रसिद्ध गणिती होता, त्यांनी लॉजिकल आर्ग्युमेंट वापरून म्हणजे युक्तिवाद करून सिद्ध करून दाखवलं की ह्या कोड्याचं उत्तर अस्तित्वातच नाही, म्हणजे कोणालाच शोधता येणार, ह्या कोड्याचं उत्तर कोणालाही शोधता येणार नाही, हे असं त्यांनी ठामपणाने सांगितलं सिद्ध करून. बघा, हा असं म्हणणं अत्यंत धारिष्ठ्याचं आहे. आता इथे काय गंमत आहे, इथे एकूण मार्ग फायनाईट आहेत म्हणून आपण भरपूर ढोर मेहनत करून सगळे तपासून सिद्ध करू शकतो. पण कधी कधी असं असतं की भले आज कोणाला सुटला नाही हा प्रॉब्लेम, नाही मिळालं सोल्युशन, पण आजच्या लोकांच्या पेक्षा आणखीन 50 वर्षांनी 80 वर्षांनी जास्त हुशार लोक असू शकतील, किंवा त्यांच्याजवळ जास्ती सामुग्री असेल, जास्ती आयुध असतील, आणि ते हा जो रिझल्ट आहे ज्याला आपण थिअरम म्हणतो ते दाखवू शकतील, सिद्ध करू शकतील. अहो, आज मला सुटला नाही, तुम्हाला सुटला नाही, पण म्हणून पुढे कोणालाच हा प्रॉब्लेम सुटणार नाही, उत्तर येणार नाही, हे खूप धारिष्ठ्याचं आहे की नाही म्हणून. तर ऑयलरनी हे छान पैकी सिद्ध करून दाखवलं. आणि मजा म्हणजे त्याची विचार करायची पद्धत आणि ते एकूण सिद्धता किंवा प्रूफ अगदी सोपं समजेल असं. त्याच्यासाठी त्यांनी काय वापरलंय, पुन्हा आपले तीनही मार्ग बघा. एक निरीक्षण इथे करायचंय आपल्याला, ही चार स्टेशन आहेत हो ना, ए बी सी डी, आणि हे सगळे ब्रिजेस आहेत, पूल आहेत. आता हा कुठलाही मार्ग घेतला हा, तर त्या मार्गाच्या मध्ये कुठेतरी एखादं स्टेशन येत. आता पहिल्या मार्गामध्ये बघा, सी आलाय, मध्ये बी आलाय, डी आलाय, पुन्हा सी आलाय, नंतर ई ए आलाय, ही सगळी स्टेशन, कुठलंही स्टेशन ज्या वेळेला मार्गाच्या मध्ये येत तेव्हा
त्या स्टेशनवर जाण्यासाठी एक पूल वापरला जातो आणि तिथून बाहेर पडताना आणखी एक पूल वापरला जातो. बस एवढं एकच निरीक्षण आपल्याला ऑयलरचा थिअरम किंवा ऑयलरचं प्रमेय सिद्ध करायला करून दाखवणार. किती सोपं आहे की मार्गाच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येक स्टेशनासाठी दोन पूल वापरले जातात. मग आता आणखीन एक आणखीन थोडासा विचार करा. सबंध मार्गामध्ये सुरुवातीचं आणि शेवटचं ज्याला आपण टर्मिनस म्हणतो अशी स्टेशन किती? दोनच. कारण एक स्टार्टिंग आणि एक शेवटचा पॉइंट. मग दोन स्टेशन स्टेशन मार्गाच्या मध्येच यायला लागतात, बरोबर आहे. टर्मिनस सुद्धा मध्ये येऊ शकतो बर का, त्याला कोणी थांबवलेलं नाहीये. आपला पहिला मार्ग परत बघा. ए हे टर्मिनस स्टेशन आहे, ते आलाय मध्ये. नंतर डी हे शेवटचं टर्मिनस स्टेशन आहे, ते मध्ये आले. म्हणजे पहिलं आणि शेवटचं ही स्टेशन सुद्धा मध्ये येऊ शकतात, पण आपण आता त्याचा नको विचार करूया. जी इतर स्टेशन आहेत पहिलं आणि शेवटचं सोड, इतर स्टेशन आहेत तिथं फक्त मध्येच येणार, हो का नाही. आणि मध्ये प्रत्येक वेळेला आली की दोन दोन पूल वापरले जाणार. आता पहिल्या मार्गात सी बघा, दोनदा आलाय. सुरुवातीला सी आला तेव्हा त्यांनी एक आणि चार नंबरचे पूल वापरले. दुसऱ्यांदा सी मध्ये आला तेव्हा त्यांनी सात आणि दोन नंबरचे पूल वापरले, बरोबर. बी बी एकदाच आला मध्ये आणि बीनी दोन पूल वापरले, चार आणि सहा. मग आता याच्यावरून पुढचीच ते विचारायची काय, की जी स्टेशन मार्गाच्या मध्ये येतात त्यांच्यासाठी फक्त समसंख्येचे पूल वापरले जातात. दोनदा आलं तर चार पूल, एकदा आलं तर दोन पूल, तीनदा आलं तर सहा पूल वापरले जातील. एखादं स्टेशन तीन वेळा आलं मध्ये तर सहा पूल वापरले. पण जी स्टेशन मार्गाच्या मध्ये कुठेतरी येतात, नीट लक्षात घ्या वाक्य काय, जी स्टेशन मार्गाच्या मध्ये कुठेतरी येते त्या प्रत्येक स्टेशनासाठी इव्हन नंबर किंवा सम संख्येतले पूल वापरले जातात, बरोबर आहे का नाही. बस बस एवढा स्टेटमेंट घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता आपल्या फिगर कडे बघा, परत फिगर कडे बघा. स्टेशन किती येतात, प्रत्येक स्टेशनला किती पूल आहेत बघा. ए ला तीन आहेत, सी ला पाच आहेत, बी ला तीन आहेत, डी ला तीनच आहेत. म्हणजे प्रत्येक स्टेशनला ऑड नंबर किंवा विषम संख्येचे पूल आहेत. आता हे कसं सुटणार, शक्यच नाही. कारण सुरुवातीचं आणि शेवटचं स्टेशन टर्मिनसचे दोन सोडले तर बाकीचे ते सगळे मध्येच येणार आहेत. आणि मध्ये येणाऱ्या प्रत्येक स्टेशनाचे समसंख्येचे पूल ओलांडले जाणार आहेत. आता हे कॉन्ट्रॅडिक्शन आलं का नाही. आपण आधीच ठरवलंय, काय ठरवलंय पुन्हा बघा आपलं स्टेटमेंट. सुरुवातीचा आणि शेवटचा स्टेशन सोडलं तर मार्गाच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येक स्टेशनाचे समसंख्येचे पूलच ओलांडले जातील, हे इथे शक्य होणार नाही. कारण कुठलेही दोन तुम्ही स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट घेतले तरी उरलेल्या दोघांना विषम संख्येचे पूल आहेत, हो. पटलं? म्हणजे एक अतिशय साधं निरीक्षण की मध्ये येणाऱ्या प्रत्येक स्टेशनसाठी दोन पूल वापरले जातात. ना बघा आपलं
अगदी सोपं साधं आहे म्हणून मी ते लिहून सुद्धा आणलं नाहीये. मध्ये येणाऱ्या प्रत्येक स्टेशनला दोन पूल वापरले जातात. पहिलं आणि शेवटचं सोडल्यास बाकीची सगळी स्टेशन फक्त मध्येच येणार आहेत. त्यामुळे दोन स्टेशन सोडून समसंख्येतच पूल असले पाहिजेत, तरच आपल्याला हवा तसा मार्ग शोधण्याची शक्यता आहे. सोडला नाही आपण अजून, पण शोधण्याची शक्यता निर्माण व्हायला ही कंडिशन मिळाली आपल्याला. टर्मिनस ते दोन पॉइंट सोडून इतर स्टेशनांना इव्हन नंबर ऑफ ब्रिजेस किंवा समसंख्ये म्हणून हा मार्ग कोणालाही सापडणार नाही. हे ऑयलरचा थिअरम आहे. सगळे गणिती किंवा अगदी खरं सांगायचं तर सगळे शास्त्रज्ञ हे सगळे सत्य शोधकच असतात. हे बोलायचं असेल तर मायक्रोफोन चालू करायचं आणि कुठे बोलायचं तुम्ही जे आता बोलता ना ते इथं ऐकायला जात. आता आपण ऑयलरचा थिअरम सिद्ध केला, समजला की नाही सगळ्यांना. आता आपण पुढची स्लाइड बघूया, पुढचं चित्र बघूया. पुढचं चित्र, हा तुम्ही आता मी 70 वर्षापूर्वी छोट्या मुलांच्या शाळेत होते प्रायमरी स्कूलमध्ये, तेव्हा सुद्धा मी एक कोड बघितलं होतं आणि आजची मुलं सुद्धा केव्हा तरी हे कोड बघतात नक्की. वरची फिगर बघा, हा एका स्क्वेअरचे चौरसाचे चार वर्टायसेस आहेत आणि ते असे आपण रेषांनी जोडले. आणि कोड काय आहे? कोड असं आहे की पेन्सिलिनी हे चित्र, ही फिगर पेन्सिल वर न उचलता आणि कुठलीही रेषा परत न गिरत काढायची. तुम्ही पाहिलं असणार, सगळ्यांनी बघितलं असणार. आणि खूप प्रयत्न करून सुद्धा हे आपल्याला सुटलेलं नव्हतं. अर्थात एक गंमत आहे मात्र, माझ्या एका मोठ्या भावानी चिटिंग करून हे कसं सोडवायचं हे मला दाखवलंय आणि मला आता ते येतं, पण मी ते नाही बघणार कारण आपण चिटिंग नाही करत, गणितात चिटिंग नाही करायचं. आता बघा हे कोड सुद्धा आपल्या ऑयलरच्या 7 पुलांच्या कोड्यासारखं दिसतंय का नाही? त्या स्क्वेअरचे हे जे 4 कोण बिंदू आहेत ते ती स्टेशन आहेत असं समजा, ABCD, आणि त्या स्टेशनांना जोडणारे हे सगळे पूल आहेत. आता बघा स्टेशन किती आहेत. आता प्रत्येक स्टेशनला किती पूल आहेत मोजा बरं. प्रत्येक स्टेशनला आहेत 5 पूल, म्हणजे पुन्हा ऑयलरनी 7 पुलांचं जसं सोडवलं तसंच आपण हे सोडवू. आणि हे कोड सोडवणं शक्य नाही, पेन्सिल न उचलता आणि कुठलीही रेषा पुन्हा न गिरवता हे चित्र काढता येणार नाही. पण आता आपण ऑयलरचा थिअरम वेगळ्या प्रकाराने वापरून बघू. त्यातली एक रेष उडवून टाकू, वरची उडवू समजा, कारण ती आता चित्रात कापली गेली तर तीच उडवूया. वरची वक्र रेषा उडवून टाकली तर उरलेलं चित्र आपल्याला येईल का? पेन्सिल उचलायची नाही आणि कुठलीही रेष पुन्हा गिरवायची नाही. बघा बरं, मग वरचे जे कोण बिंदू आहेत तिथे 4 पूल राहतील, 5 नाही, कारण वरचा पूल आपण उडवला. आणि खालचे जे कोण बिंदू आहेत तिथे मात्र 5-5 पूल आहेत. मग तुम्ही करून बघा, तुमच्या लक्षात येईल की हे कोड सोडवता येतं. फक्त स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट हे खालचे 2 व्हर्टायसेस घ्यावे लागतील. कारण स्टार्टिंग आणि एंड पॉइंट जे असतात आपल्या मार्गाचे, तिथे तुम्हाला स्टार्टिंगला एक पूल येतो आणि शेवटच्या स्टेशनला तिथे पोहोचताना शेवटचा एक पूल येतो, म्हणजे त्यांना विषम संख्येचे पूल असू शकतात. आणि ते तुम्ही स्टार्टिंग पॉइंट जर हे खालचे 2 व्हर्टायसेस घेतले तर हे कोड तुम्हाला नक्की पूर्ण करता येईल, तुम्ही काढून बघा. आणि वरचा एक आपण मार्ग उडवून टाकला, त्याच्या ऐवजी खालच्या फिगरमध्ये मी एक नवीन मार्ग आणखीन काढला.
म्हणजे एक तर एक मार्ग पार उडवून टाका आणि मग आपल्या नियमात बसणारी आकृती मिळाली की ते कोड सोडवा, किंवा इथे आपण एक मार्ग नवीन जोडलाय खालच्या फिगरमध्ये, हे पण सोडवता येईल बघा करून तुम्ही. फक्त इथे आता तुम्ही स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट कुठले घेणार हे ठरवा, कारण इथे सुद्धा पुन्हा चार कोनबिंदू जे आहेत त्यात दोघांना पाच पाच फूल मिळत आहेत आणि दोघांना सहा सहा फूल मिळत आहेत. आले लक्षात ना आता हे कसं करायचं ते? आवडली का तुम्हाला ही ऑयलरची पद्धत? गणिती लोकांना ही पद्धत जास्त आवडते आणि तुम्हालाही पटेल ही जास्त चांगली आहे. एक, फारशी ढोर मेहनत करायला लागत नाही, आणि दोन, असं ज्या वेळेला आपण शुद्ध विचारांनी आर्ग्युमेंटनी सोल्युशन देतो त्यावेळेला ह्या सोल्युशनला ऍप्लिकेशन्सही आपल्याला इतरत्र देता येतात, मिळतात. आणखीनही खूपशा अशा केसेस किंवा सिच्युएशन्स येतील की जिथे आपल्याला ऑयलरचा थिअरम वापरता येईल. हा ऑयलरचा थिअरम जो आहे ना, तो ग्राफ थिअरी नावाची एक गणिताची शाखा आहे. तिच्यामधला अगदी एक सुरुवातीचा म्हणजे तोंड ओळख करून देणारा भाग आहे असं म्हणता येईल. आता अशा प्रकारचे प्रॉब्लेम ग्राफ थिअरी कुठे कुठे आपल्या ऍप्लिकेशन आहेत बरं विचार कर. अगदी अगदी साधी साधी उदाहरणं आहेत. बस कंपनीचे मार्ग बघा, एसटीचे किंवा कुठल्याही अनेक शहरांना अनेक गावांना जोडणाऱ्या बसचे मार्ग, किंवा विमान सेवा बघा, वेगवेगळ्या शहरांना विमान सेवेनी जोडलेलं असतं. तर आता ज्या दोन शहरांच्या मध्ये विमान सेवा आहे त्यांच्यामध्ये तो ब्रिज आहे असं समजायचं. आलं लक्ष? मग आता आपल्याला अशीच ग्राफ थिअरीचे असे थिअरम आपल्याला विमान सेवेमधली जे विमानांच्या सेवा ठरवलेल्या असतात त्या ठरवताना खूप प्रश्न सोडवायचे असतात. वेगवेगळ्या शहरांना जोडायचं कसं? आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा की तुम्ही पेट्रोलच्या किमती लक्षात घेतल्यात तर कमीत कमी खर्चात ही विमान सेवा कशी चालवायची, ही फार महत्वाचा प्रश्न असतो. तर हे असे प्रश्न सोडवताना वेगळे वेगळे मार्ग तपासताना वेगळ्या वेगळ्या कंडिशन्सचा अभ्यास करत आपण ग्राफ थिअरीच्या मदतीने सगळ्यात चांगलं नेटवर्क, विमान सेवेचं जाळं किंवा तुमची एसटीची बस असली तरी बस सर्व्हिसचं सुद्धा जाळं आपण तयार करू शकतो. आजकाल यासाठी म्हणून हा ग्राफ थिअरीचा जो विषय आहे तो खूपच उपयोगाचा समजला जातो आणि एम एस सीच्या लेवलचे लोक त्याचा खूप अभ्यास करतात. आता याच्यावरती कोणाचे प्रश्न घेऊया का? थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. खूपच म्हणजे आम्हाला मॅथ्स न करणाऱ्या माणसांना पण खूप छान तुम्ही समजून सांगितलं आणि मजा आली ते बघायला. पहिली गोष्ट तर आय वुड रिक्वेस्ट इफ नाउ द सेशन इज ओपन फॉर क्वेश्चन आन्सर्स. कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता मॅडमला. एनी क्वेरीज? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण टाइप करू शकता. हा हॅलो मॅडम. हा मॅडम प्रश्न विचार. माझा एक प्रश्न आहे. हा बोला बोला. हा गणिताबद्दल रुची, गणिताबद्दल रुची मुलांमध्ये कसे निर्माण करावे? गणिताबद्दल रुची नंतर काय म्हणालात? कशी निर्माण करावी गणिताबद्दल रुची मुलांमध्ये कशी निर्माण करावी? कशी निर्माण हेच एक्झाम्पल आहे. मला स्वतःला असं वाटतं की लोकांना कोडी सोडवायला आवडतात आणि सुरुवातीला तरी सोपी छोटी कोडी द्यावीत, कारण आपल्याला कोडी सोडवता येतात हे सुद्धा त्या मुलाला किंवा व्यक्तीला समजलं पाहिजे. आणि
थोडं सोडवून आपण उत्तर काढू शकतो याचा आनंद आणि याचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. तो जर त्या व्यक्तीला मिळाला तर त्याला आणखी कोडी सोडवण्याची इच्छा होईल. आणि खरं सांगायचं तर गणितातले खूपसे प्रश्न ही एक प्रकारची कोडीच असतात आणि त्याच्याबद्दल आपल्याला नवीन नवीन माहिती, नवीन नवीन सत्य, मी म्हटलं तसं गणिती लोक सत्य शोधतच असतात, आणि काहीतरी नवीन छान रिझल्ट मिळाला की खूप आनंद होतो गणिताचा अभ्यास करणाऱ्यांना. किंवा भले दुसऱ्या कोणीतरी आधी तो रिझल्ट शोधून काढलाय, तरी सुद्धा तो जर मला माझ्या अभ्यासाने आपल्या आपण मिळाला तरी सुद्धा त्याचं क्रेडिट आहेच की, तरी सुद्धा खूप आनंद होतो आणि तेही क्रेडिटेबल आहेच. आणि गणितामध्ये आपण आपल्यालाही अशी चांगल्या विचारांनी किंवा तर्कशुद्ध विचारांनी मांडणीनी आपल्याला ज्यावेळी नवीन नवीन सत्य मिळतं आपण म्हणतो थिअरम. आणि खूप ऍप्लिकेशन्स असली की विशेषतः जसा पायथागोरसचा थिअरम आहे, खूप ऍप्लिकेशन्स असली आणि सदा सत्य असं जर विधान सापडलेलं असलं आपण त्याला थिअरम म्हणतो. तर गणिताच्या असा अभ्यास करणाऱ्यांना अशी वेगळी वेगळी कोडी सोडवायला द्यावी तसं मला वाटतं. त्यातून त्यांना रुची निर्माण होते आणि एकीकडे कोडी सोडवता सोडवता तर्कशुद्ध विचार मांडण्याची आणि गणितातल्या सिद्धता शोधण्याची सुद्धा प्रॅक्टिस मिळते. थँक्यू मॅडम. अजून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. हा, ऑयलरचा जो थिअरम आहे तो थिअरम एक्झॅक्टली स्टेटमेंट काय आहे त्याच? जरा भाषा थोडी क्लिष्ट आहे. स्टेटमेंट हेच आहे की तुम्ही ज्या वेळेला असा मार्ग तयार करता त्यावेळेला मध्ये येणाऱ्या प्रत्येक स्टेशनासाठी इव्हन नंबर ऑफ टू वापरले जातात. थिअरम हेच म्हणजे स्टेटमेंट हेच आहे, परंतु ते मॅडम आवाज गेला तुमचा. आवाज येत नाहीये मॅडम. आवाज गेलाय. आता येतोय? हो आता येतोय. मध्ये सगळं कनेक्शन गेलं होतं. आता येतोय का आवाज? येतोय मॅडम. सगळं कनेक्शन गेलं होतं आणि मी परत ते काहीतरी हेल्प आणि सुरू झालं. ठीक आहे. तर मी काय सांगत होते की पुस्तकातनं मी ज्या वेळेला ही प्रूफ बघितली त्यावेळेला त्यांची स्टेटमेंट जरा थोडी क्लिष्ट भाषेत दिली आहे तसं माझ्या लक्षात आलं. मी आणि हे मार्ग लिहायची ही जी मी पद्धत दाखवली ना प्रश्न आणि ते कुठल्या वापरून गेले आहेत तेही मला असं वाटतं की हे समजायला जास्त सोपं आहे. नाही, त्याच्यामध्ये एक पॉइंट असा आहे की ते इफ अँड ओनली अ स्टेटमेंट आहे. हा, समजा तुमच्या त्या सगळ्या कंडिशन्स पुरत्या झाल्या तर तो पाथ काढता येतो हे सिद्ध करायला पाहिजे. काय त्यांनी नाही ह्या स्टेटमेंटमध्ये इफ अँड ओनली इफ नाही ते दाखवले, नेसेसरी कंडिशन फक्त दाखवले. हा, मग ते नेसेसरी कंडिशन नाही दाखवलं. पण सगळ्यांना इव्हन नाही असू शकतात, त्यामुळे ओनली इफ ही कंडिशन ट्रू नाहीच आहे मुळात. कळली की नाही? कळलं की नाही? ते ओनली नाहीच आहे.
suppose the necessary conditions are satisfied, then does there actually exist a path? I am not sure. Then it is. इंडक्शन आणि पुन्हा पहिली गोष्ट फर्स्ट प्रिन्सिपल विल बी इट इज फर्स्ट ऑफ ऑल कनेक्टेड कनेक्टेड तर असायला पाहिजे म्हणजे डिस्कनेक्टेड ग्राफ चालणार नाही कनेक्टेड आहे प्लस ऑयलरची नेसेसरी कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे असं असेल तर मग येस म्हणजे नंबर ऑफ व्हर्टायसेस वरती इंडक्शन घेऊन ते करता येईल पण एकूण प्रूफ ते स्कूल लेवलला एक्सप्लेन करायला बऱ्यापैकी क्लिष्ट चांगलं क्लिष्ट आहे ते थँक्यू Any other questions? Thank you. Thank you. Okay. No questions. I would request Bolte ma'am to continue related to vote of time. Yes. Thank you. माझा दुसरा प्रॉब्लेम आहे ना नको घेऊ का? आता हा दुसरा प्रॉब्लेम आहे बरं का मी काय ठरवलं होतं की आपल्याला किती वेळ आहे आणि किती प्रश्न वगैरे येतात त्याप्रमाणे म्हणजे अर्धा तास तर होऊन गेलाय पण दुसरा प्रॉब्लेम छोटासा आहे तो मी आता अगदी पूर्ण नाही सोडवणार पण तरी तुम्हाला त्याच्यावर विचार करायला आणि तो सोडवायला उद्युक्त करूया आता हा सुद्धा वेगवेगळ्या बिंदूंच्या मधले मार्ग बघण्याचाच प्रॉब्लेम आहे म्हणजे अगदी वेगळ्या प्रकारचा नाही पहिली वरची फिगर बघा ए आणि बी हे दोन बिंदूंना जोडणारा शॉर्टेस्ट लेंथचा मार्ग कुठला सगळ्यांना माहिती आहे उत्तर स्टेट लाईन हो की नाही कुठल्याही दोन गावांना जोडणारा सगळ्यात लहान लांबीचा रस्ता काढा म्हटलं तर तुम्ही स्टेट लाईन काढणार की नाही शक्य असेल तर अर्थात डोंगर बिंगर नको मध्ये पण दोन बिंदूंना जोडणारा शॉर्टेस्ट पाथ इज द स्टेट लाईन दॅट वी ऑल नो बर आता खालची फिगर बघा इथे समभुज त्रिकोण किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आता ए बी आणि सी तीन गावं दिलेत आणि तिघांना आपल्याला रस्त्याने जोडायचं आहे कुठल्याही गावाहून दुसऱ्या गावाला जाता आलं पाहिजे अगदी साधी सिंपल पद्धत म्हणजे तो त्रिकोणच पुरा करायचा ए बी सी समजा ए बी ही लेंथ ए आहे म्हणजे बी सी ए आहे सी ए लेंथ आहे ठीक आहे म्हणजे एकूण हा जो हिरवा मार्ग त्रिकोणाचा दाखवलाय त्याची लेंथ किती झाली थ्री आहे आता आपल्याला पैसे वाचवून जर एकूण रस्त्याची लांबी कमी करायची आहे पण कुठल्याही गावाहून दुसऱ्या गावाला जाता आलं पाहिजे दुसऱ्या दोन्ही गावांना जाता आलं पाहिजे मग तुम्ही रस्त्याची लांबी कमी 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 कशी करू शकाल थोडा विचार करू शकता का एक उत्तर मी दिलंय पण तेवढं एकच नाही बरं का तुम्ही आधी असं म्हणू शकता की ए बी सी या तीन बाजू कुऱ्या करायच्या ऐवजी आपण दोनच बाजू कुऱ्या केल्या तर काय बिघडलं म्हणजे बी सी बाजू काढलीच नाही ए बी आणि ए सी काढल्या तरी सुद्धा कुठल्याही गावाहून दुसऱ्या गावाला जाता येतं का नाही बी वरून सी ला जायचं असलं तर ए वरून जावं लागेल पण रस्त्याची लांबी कमी झाली लक्षात काय घ्यायचं आहे आपल्याला आपलं ध्येय काय आपल्याला नक्की काय करायचं आपल्याला एकूण रस्त्यांची लांबी कमी करायची आपल्याला रस्ते बांधणीचा खर्च वाचवायचा मग पहिला मार्ग म्हणजे एक बाजू उडवूनच टाकायची ठीक आहे त्याच्यापेक्षा लहान करता येईल का तर मग असं करू शकतो आपण
की एक बाजू घ्यायची आणि त्याच्यावरती मीडियन काढायची, म्हणजे किंवा म्हणजे समजा ए पासून बी सी वर लंब टाकला, दोन बाजूंच्या ऐवजी बी सी आणि ए पासून टाकलेला लंब यांची बेरीज कमी होईल का नाही? कमी होईल. बी सी ए आहे आणि ए पासून बी सी वर टाकलेला लंब आहे तो ए पेक्षा कमी आहे, म्हणजे बी सी आणि ए पासून टाकलेला लंब यांची लांबी आणखीन कमी झाली का नाही दोन ए पेक्षा? पहिल्या आपलं उत्तर होतं तीन ए, तिन्ही बाजू काढल्या, एक बाजू उडवली, बी सी बाजू उडवली, दोन ए उत्तर आलं, त्याच्यापेक्षा कमी करायचं ठरवलं, तर ए पासून लंब टाकला आणि बी सी आणि ए पासूनचा लंब आणखीन कमी मिळाला. आणि आता मी जे फिगर मध्ये चित्र काढलंय त्याचा मध्यमा संपात किंवा सरकम सेंटर किंवा सगळा एकच असतो आपल्या समभुज त्रिकोणाचा, तर त्याला जोडणाऱ्या तीन रेषा काढल्या, तर या तीन रेषांची बेरीज त्यांच्या लांबीची ही आतापर्यंत शोधलेल्या रस्त्यांच्या पेक्षा आणखी कमी होणार आहे. ती लांबी सगळी मिळून तुम्ही बघा, कॅल्क्युलेट करा, तुम्हाला जमेल अगदी नक्की. हे आठवीतल्या सातवी आठवीतल्या मुलाला येतो हे गणित. पायथागोरस फक्त वापरायचं आहे की रूट थ्री ए ही त्या डॉटेड लाईन्सची बेरीज आहे. आणि त्याच्या आधी मी जे दुसरे सोल्युशन सुचवली होती ते त्या रूट थ्री ए पेक्षा जास्त येतं. तुम्ही करून बघा, छोटासा प्रॉब्लेम आहे तुम्हाला. आता याच्यावरनं आणखीन पुढे जाऊ आपण. आता हा दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो शाळेतल्या मुलांना येणार आहे, आठवी नववीतल्या मुलांना हे समजणार आहे त्रिकोणाचं. आता आपण हे स्क्वेअर कडे जाऊया, एबीसीडी. इथे हे स्क्वेअरचे कोणबिंदू आहेत, व्हर्टायसेस आहेत. प्रॉब्लेम पुन्हा तोच आहे बरं का? ए बी सी डी ह्या चार स्टेशन पैकी कुठल्याही स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशन कडे जाता आलं पाहिजे आणि एकूण रस्त्यांची लांबी कमीत कमी असायला पाहिजे. आपलं पहिलं सरळ सरधोपट उत्तर म्हणजे चारी बाजू काढायच्या त्या स्क्वेअरच्या, ए बी इक्वल टू ए असेल तर. मग त्याच्या ऐवजी चार बाजू काढायच्या ऐवजी दोन्ही कर्ण काढले तरी चारी बिंदू एकमेकांना जोडले जातील, बरोबर आहे की नाही? शाळेतल्या मुलांना हेही समजतं की त्या कर्णांची बेरीज जी आहे ती काली करून दाखवल्याय मी, टू रूट टू ए आहे, म्हणजे ती चार ए पेक्षा कमी आहे. म्हणजे आपण चारी बाजू काढून रस्ते बनवण्याऐवजी दोन डायगोनल काढून असे जर रस्ते बनवले तर आपली रस्त्यांची लांबी कमी होते, राईट? ह्याच्यापेक्षा कमी करता येईल का? हो, उत्तर आहे हो. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. एक हिंट मी तुम्हाला देते गणित सोपं करण्यासाठी. आणि आतापर्यंत आपण पायथागोरस शिवाय दुसरा काहीही थिअरम वापरलेला नाही आणि अजूनही नाही वापरत आहोत. एक छोटस कॅल्क्युलेशन तुम्हाला देते. समजा त्या स्क्वेअरची प्रत्येक बाजू 8a असेल, म्हणजे आपण युनिट बदलल्या, आठाने गुणलाय युनिट. प्रत्येक बाजू जर 8a असेल तर या दोन्ही डायगोनल्सची जी बेरीज आहे ती त्याची जी लांबी आहे ती 22 युनिट पेक्षा जास्त येते. तुम्ही कॅल्क्युलेट करा, तुम्हाला रूट टू ची व्हॅल्यू इथे घालायला लागेल, काय हरकत नाही, ती 1.4 घ्या अप्रॉक्सिमेटली. तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या दोन्ही डायगोनल्सची बेरीज ही 22 पेक्षा जास्त येते. पण 22 लांबी असलेला मार्ग सुद्धा शोधता येतो, याच्यासाठी सुद्धा फक्त पायथागोरसच वापरायचा आहे. आणि
22 हे मिनिमम उत्तर नाही. मिनिमम उत्तर काढण्यासाठी मात्र तुम्हाला 12वीचं गणित लागणार आहे. काय लागणार आहे? 12वीला आपण मॅक्सिमा मिनिमाचा अभ्यास करतो. अगदी साध्या डिफरन्शिएबल फंक्शन्सचा इथे तर क्वाड्रॅटिकच येणार आहे, त्याचा मॅक्सिमा मिनिमा काढला की तुम्हाला खरोखरीच मिनिमम उत्तर 12वीच्या स्टुडंट्सना यायला हवं. आणि 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 22 हे उत्तर काढण्यासाठी मार्ग मिळायला हरकत नाही. पण खरं उत्तर 22 पेक्षाही कमी येत, पूर्ण नंबरमध्ये येत नाही, परंतु 22 पेक्षा म्हणजे. आणि हे 22 ए म्हणायचंय मला, हे 8 ए आहे ना, आपण एक बाजू 8 ए घेतली आहे. एक बाजू जर 8 ए घेतली तर ह्या डायगोनलची बेरीज ही 22 ए पेक्षा जास्त येते. आणि 22 ए उत्तर काढता येतं हे 10वी पर्यंतच्या मुलांना जमायला हवं. आणि 22 पेक्षा कमी आणि मिनिमम उत्तर काढणं हे 12वीच्या विद्यार्थ्यांना जमायला हवं. हे तुमच्यासाठी छोटंसं चॅलेंज. आता मी सांगते, आता कोणाला प्रश्न आहे का? हॅलो मॅडम, चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न आहे, अॅबॅकसचे क्लास लहान मुलांना लावणे योग्य आहे का? अहो, तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या शिक्षणाबद्दल जर खरोखर कन्सर्न असाल, त्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हे इतकं आनंददायी आणि महत्वाचं काम आउटसोर्स का करता? इतक्या लहान मुलांचे अभ्यास, 4वी 5वी पर्यंतच्या मुलांचे अभ्यास घरीच व्हावेत. आणि मी अगदी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की बालभारतीमध्ये आम्ही जी टेक्स्टबुक लिहिली आहेत, मी फक्त गणिताबद्दल बोलत नाहीये, मी भाषांची सुद्धा पुस्तकं पाहिलेली आहेत, ती अशी लिहिलेली आहेत की ती खरोखर चाइल्ड फ्रेंडली आहेत. ती मुलांना वाचून खूपसं समजू शकतं, अट्रॅक्टिव्ह केलेली आहेत, चित्र घातलेली आहेत, गोष्टी घातलेल्या आहेत, गाणी घातलेली आहेत. निदान 4वी पर्यंतच्या तरी मुलांनी अभ्यास माझ्या मते घरीच करावा, क्लासला त्यांना घालू नये. त्याचे 2-3 फायदे आहेत. आहे का वेळ तुम्हाला? तर मी सांगते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घरच्या लोकांनी जर थोडस लक्ष दिलं, मुलं अभ्यास करत असताना नुसतं जवळ बसलं, किंवा मुलाकडून मोठ्यांनी धडा वाचून घेतला, फक्त तो काय वाचतो इथे आपलं थोडंसं लक्ष पाहिजे, बाकी काही नाही. तुम्ही भाजी निवडताना किंवा पोळ्या लाटताना सुद्धा ऐकू शकता. तर तुमचं मुलाच्या बरोबरचं, विद्यार्थ्याच्या बरोबरची तुमची रिलेशन जास्ती चांगली होतात कुठलीही गोष्ट. आणि आपली भूमिका अशी पाहिजे, अरे आपण ह्याचा अभ्यास करूया, आपण दोघं शिकूया पुस्तकात. आणि मुलाबरोबर तुम्ही वाचून बघा आणि तसा अभ्यास घ्या मुलांचा. आणि पुस्तक जे आहे ते जर आम्ही 8, 9, 10 वर्षाच्या मुलांना समजेल असं लिहिलेलं आहे, तर 25, 30, 45 वर्षाच्या माणसाला ते समजणार नाही का? तर शक्य असेल तर घरातल्या माणसांनीच, आणि फार तर शेजारचा दादा किंवा ताई चालेल तुम्हाला वेळ नसेल तर. आणि ह्याचा आणखीन एक महत्वाचा फायदा आहे, तो आत्ताच्या ह्या आपल्या कोविडच्या आपत्तीमध्ये फार माझ्या मते लक्षात घेण्याजोगा आहे, की आपण मुलांना क्लासला घालून स्पून फीडिंगची सवय लावतो ठराविक आणि टीचरनी शिकवलेलं तेवढंच फक्त पाहणं. आपण मुलांना स्वतःला पुस्तक वाचायला उद्युक्त केलं, त्याला एनकरेज केलं, तर मुलाला हळूहळू स्वयं अध्ययनाची सवय होते. सेल्फ स्टडी इज द बेस्ट टीचर, आणि तो तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतो. तर तुम्ही मुलांना स्वतः अभ्यास करायची जरा सवय लावा, तुम्ही मदत करा लागेल तिथे. तुम्हाला 4वी पर्यंतच्या कुठल्याही विषयातली मदत करता येते. काय हवं? थोडासा तुमचा पेशन्स आणि वेळ द्या तुम्ही मला. मी ज्या वेळेला इतर लोकांनी जनरली कुठल्याही 8 ते 12 वर्षाच्या मुलांना दिसली की का कुठल्या शाळेत जातो बाबा, कुठल्या
समजतं का तुला, तू 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 करतेस का अभ्यास असं काहीतरी विचारते, कुठला विषय आवडतो. तर आता वॉचमनच्या कडे गेले तर त्याला विचारलं तर वॉचमन आहे तो काय म्हणतो, बाई आम्ही कसं घेणार यांचा अभ्यास, आम्ही नाही शिकलेलो, आम्ही कसा अभ्यास घेणार, आम्ही त्यांना क्लास लावतो. म्हणजे काय होतं की त्याची बायको आणखीन एक घराची धुणी भांडी करते, 600 रुपये मिळवते, आणखीन ते पैसे देऊन मुलाला कोचिंग क्लासला पैसे घालून घालते. त्यांना असं वाटतं की आपली जबाबदारी संपली, हे आउटसोर्सिंग आणि हे वाईट आउटसोर्सिंग. मी त्यांना सांगते अहो तुम्हाला जरी लिहिता वाचता येत नसलं तरी तुम्ही मुलाकडनं रोज एका विषयाचा एक धडा मोठ्याने वाचून घ्या. तुम्हाला वाचता येत नाही मान्य, मुलांनी वाचलेलं समजतं ना, जे 8, 10, 12 वर्षाच्या मुलाला समजतं ते तुमच्यासारख्या प्रौढ व्यक्तीला समजणार नाही का? दोघं मिळून अर्थ लावा ना. अशिक्षित लोक सुद्धा आपल्या मुलांचा अभ्यास अशा प्रकाराने निदान चौथी पर्यंत नक्की घेऊ शकतात. थोडा वेळ पाहिजे, थोडा पेशन्स पाहिजे, आणि मुलाबरोबर आपणही शिकूया ही भावना पाहिजे. हॅलो, माझा एक प्रश्न आहे. अजय देशमुख बोलतोय. आपण बायोलॉजी आणि गणित अशा पद्धतीची विभागणी 10वी 11 10वी नंतर साधारण 11वी 12वीला करतो. आता आम्हाला असं लक्षात आलंय की बायोलॉजी मध्ये पण खूप मॅथमॅटिक्स आहे, केमिस्ट्री मध्ये पण खूप मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे आपलं परवाचं एक लेक्चर, उद्याचं लेक्चर जे आहे रवी कुलकर्णी सरांचं, ते केमिस्ट्री मध्ये पिरियॉडिक टेबल मधलं मॅथमॅटिक्स याच्यावर आहे. तसं फिजिक्स मध्ये तर आहेच आहे, आणि इतरही विषयात गणिताचं म्हणजे खूपच त्याचं कॉन्ट्रीब्युशन असताना, आता या काळानुसार आपण गणित आणि बायोलॉजी अशी विभागणी करणं योग्य होणार नाही असं एक आम्हाला वाटतं. त्याच्याबद्दल तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शन पाहिजे होतं. वेगवेगळ्या लोकांची वेगळी वेगळी मतं असू शकतात, पण गणित हा विषय अतिशय मोठा, त्याची व्याप्ती फार मोठी आहे, त्याच्या ब्रांचेस खरोखर प्रचंड आहेत. मला त्यातल्या 2-3 फक्त माहिती आहेत आणि 50 किंवा 60 असतील, माझं अत्यल्प नॉलेज आहे त्याच्यामध्ये. पण गणिताचा जो बेस आहे, जे लॉजिकल थिंकिंग, आर्ग्युमेंटेशनची सवय आणि कसं आपण डिड्यूस करतो तुमचा रिझल्ट ते, आणि थोडीशी तरी आकडेमोडीची सवय, फार नाही पण थोडी सवय पाहिजे. हे एवढं तुम्हाला शाळेच्या लेव्हलला जे येतं ना ते तुम्हाला पुढे खूप उपयोगी पडतं. पण आता तुम्ही असंही म्हणू शकता की तुम्ही बायोलॉजी करताय, तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री काय महत्वाची आहे? गणित महत्वाचं आहे, म्हणजे गणिताच्या सगळ्या शाखा तुम्हाला महत्वाच्या नाही आहेत. गणिताची व्याप्ती प्रचंड आहे, त्याच्या खूप वेगवेगळ्या शाखा आहेत. तर मला स्वतःला असं वाटतं की 10वी पर्यंतचं जे गणित आहे ते सगळ्यांना चांगलं यावं, आणि नंतर त्यांना कुठल्या खास विषयाचा अभ्यास करायचा असेल त्या विषयाला अनुरूप त्याला उपयोगी पडतील अशा गणिताच्या शाखा, त्यांची तोंड ओळख त्या विद्यार्थ्यांना हवी. व्याप्ती फार मोठी असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आता एक 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 गंमत सांगते तुम्हाला, आणि आपल्याकडे कधी कधी एकदा शिकवायला घेतलं की तेच राहतं. कारण काय, टीचर्सना नवीन शिकायचं नसतं, शिकवण्यासाठी त्यांना शिकावं लागतं जर नवीन विषय घेतला तर. जे अनेक वर्ष शिकवत आलोय ते शिकवायला त्यांना सोपं असतं. एक आपल्याकडे लॉग टेबल्स वापरून गुणाकार भागाकार करणं या वर्षी 12वीला हे आम्ही काढून टाकलं. काढून टाकलं का? काढून टाकलं, आम्ही शिकलो होतो. आम्ही लॉग टेबल कशी वापरावी हे शिकावं लागतं. त्यासाठी 12वीचा इतका प्रचंड अभ्यासाचा बोझा असताना मुलांना 8-10 दिवस खर्च करायला लागतात. पण लॉग टेबलचा काय उपयोग आहे? केवळ मोठ्या संख्यांचे गुणाकार भागाकार करणं एवढाच जर तो उपयोग आहे, आता ते रिडंडंट आहे. आम्ही या वर्षीपासून 12वीच्या सिलेबस मधून काढून टाकलं. काही लोकांनी थोडी तक्रार केली, ते पुढे उपयोगी पडत नाही. कारण मोठ्याने गुणाकार भागाकार आजकाल लोक सरळ कम्प्युटरवर करतात हो, कोण लॉग टेबल वापरतं सांगा मला. तर अशी आपल्याला आपल्या व्यवसायाला किंवा अभ्यासाला पर्टिनंट म्हणजे त्याला सुयोग्य अशा कुठल्या शाखा आहेत? गणित फार मोठं आहे, प्रचंड प्रचंड शाखा आहेत, तुम्हाला सगळं नको आहे ते. प्रत्येक विषयाला जे काय महत्वाचं असेल, उपयोगी असेल, ते जरूर शिकावं.
आणि त्याची तोंड ओळख किंवा त्याचे बेसिक ज्ञान त्यांना द्यायला पाहिजे. बायोलॉजी मध्ये आणि सोशियोलॉजी मध्ये आजकाल स्टॅटिस्टिक्स प्रचंड प्रमाणात. हॅलो मॅडम, चॅट बॉक्स मध्ये आणखी एक प्रश्न आहे की लहान मुलांसाठी गणिताच्या कोड्याचं कोणतं पुस्तक वापरावं. आता तुम्ही इंग्रजी मधनं जर पुस्तकं बघितली तर खूप तुम्हाला चॉईस आहे, कारण तुम्हाला वेगवेगळ्या लेखकांनी पुस्तक लिहिलेली पुस्तकं मिळतात. मराठीत माझं स्वतःच, मी स्वतःची जाहिरात करते असं समजू नका, पण राजहंसनी माझी दोन पुस्तकं काढली आहेत, गणित गप्पाची भाग एक भाग दोन, सगळी कोड्यांचीच आहेत. आणि एक वालावलकर नावाचे एक सिनियर टीचर म्हणण्यापेक्षा ते खरे इंजिनियर आहेत, त्यांनी पण कोड्यांची खूप छान पुस्तकं काढली. एक गणिती कोड्यांचं आहे आणि एक दुसरं आर्ग्युमेंट्स आहे. हे मला जी माहिती आहे ती मी सांगते. आम्ही लहान असताना लहानपणी एक बरं ते पुस्तक होतं, त्याच्यामध्ये गणिती कोडी पण होती आणि विनोद पण होते, सगळ्याचं एकत्र पुस्तक होतं बघा, खूप प्रसिद्ध होतं. रानडे लेखकाचं आता विसरते मी, टायटल लक्षात नाही. रानडे हे लेखकाचं नाव लक्षात आहे माझ्या आणि टायटल लक्षात नाही. काय म्हणून तुम्हाला सांगी ना, जयंतच्या लक्षात असेल, कारण ते जयंतनी पण त्याचा अभ्यास केला होता. पण तुम्ही जरा पुस्तकांच्या दुकानात जाऊन शोधा, मिळतील तुम्हाला. गुजराती मध्ये एक प्रोफेसर व्ही एम शाह म्हणून बडोद्यात होते, त्यांनी मजेदार गणित म्हणून त्याचे 5 भाग लिहिले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगली उपयुक्त माहिती वगैरे दिलेली आहे. आणि असं तुम्ही म्हणतात जसं कोडे, त्यांच्या नंतर वेगळ्या वेगळ्या कविता गणितावरच्या, नंतर सायंटिस्टची माहिती, गणितज्ञांची माहिती थोडी फार इकडे तिकडे, असे मजेदार गणित म्हणून त्यांनी लिहिलेले आहेत 5 भाग. त्याचं जर कोणी मराठीत भाषांतर केलं तर ते फार उपयुक्त ठरेल असं मला वाटतंय. ऑडिओ येत नाहीये. हॅलो हॅलो, आता येत. कोड्यांची छोटी छोटी पुस्तकं करून जर तुम्ही त्यांना दिली तर ते लोकांना वाचायला सोपं वाटत. हो तेच तसंच आहे, एकदम छोटी छोटी पुस्तकं आहेत, त्यांचे भाग जे आहेत ते एकदम छोटे छोटे. त्यांच्यासाठी एक सांगू का, लहान मुलांचं गणित सुधारायला एक आणखीन एक युक्ती आहे, ती आम्ही आमच्या मुलांच्या आणि नातवंडांच्या वर वापरली. ऐकू येते की आणि हे कुठेही करता येतं बरं का, हे कोड नाहीये, पण मुलांची छोट्या छोट्या बेरजा वजाबाक्यांची कॅपॅसिटी आणि केपेबिलिटी वाढवण्याची हे युक्ती आहे. तुमच्या 5 वर्षाच्या किंवा 6 वर्षाच्या मुला किंवा मुलीबरोबर तुम्ही प्रवास करत असलात तर आपण एक अशी रेस लावायची, 10 आतली संख्या मिळवत जायला सांगायचं. 10 + 7 13 + 4 = 17 17 + 7 = 24 असं करत जायचं आणि आपण सांगायची बेरीज करायला आणि त्या मुलांनी करायची अशी 100 किंवा बघशील तसंच मला बाकीचं. आणि याच्यासाठी पुस्तक लागत नाही किंवा तुम्ही चालत असलात तरी करता येतं. अशा छोट्या छोट्या खेळामधून तुम्ही मुलांचे छोटे गणिती व्यवहार जे आहेत, छोट्या बेरजा आणि वजाबाकी हे पक्क असेल तर गणित बरोबर येतील. गणित बरोबर आली तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना आणखी गणित करायची वाटतील. आणि हे छोट्या कराव्या लागतात, त्याच्यामध्ये जर फार वेळ जायला लागला किंवा चुकायला लागल्या तर मुलांचं पुढे काही जमणार नाही. एक छोटीशी गोष्ट सांगते, मी झोपडपट्टी मुलींना गणित शिकवत होते तर 9वीतल्या मुलीला पूरक कोण काढता येत नव्हते. मी तिला विचारलं, अगं तुला कळलं नाही का मी काय सांगितले शिकवले ते पूरक कसे काढायचे, 2 पूरक कोणांची बेरीज किती असते, 180. मग तुला कळलं ना, आता मी तुला 1 = 75 हा कोण दिला तर त्याचा पूरक कोण कसा काढशील, वजाबाकी करायची. अगं म्हटलं तुझी चूक तर का चुकतायत, तर माझ्या असं लक्षात आलं त्याची वजाबाकी येत नाही. पहिल्या 3-4 यत्तांच्या मधलं बेसिक महत्वाचं गणित न येता मुलांना ढकलत 8वी 9वी पर्यंत नेता कसं होणार, कसा होणार अभिगणिताचा अभ्यास.
असं नाही होत का? सगळ्यांना आलंच पाहिजे. थोडा वेळ लागला तरी चालेल, वेळ लागला तरी पालकांनी किंवा शिक्षकांनी पेशन्स दाखव, लागू दे वेळ पाहिजे. चौथी पाचवी पर्यंत गणित येत नाही असं कोणालाही होऊ नये. मुलांना कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यावे असं तुम्हाला वाटते? इंग्लिश का मराठी माध्यम? मुलांना जी भाषा चांगली येते त्या भाषेतून. मुलं जर घरी गुजराती बोलत असतील तर गुजरातीच बोल, मुलं जर घरी मराठी बोलत असतील त्यांची नेहमीची बोलायची भाषा मराठी असेल तर मराठीतून, मुलं जर घरीच इंग्लिश मध्ये बोलत असतील तर इंग्लिश मधून. कारण का? तर तुम्हाला गणित शिकताना त्याच बरोबर नवीन भाषा शिकण्याचा डबल लोड नको. जी भाषा तुम्हाला येते त्याच्यातून आधी गणित शिका. थोड्या वर्षांनी तुमच्या लक्षात येईल की गणित भाषेवर कसं अवलंबून असतं. कुठल्याही भाषेत गेलं तरी इक्वेशन मांडायची पद्धत तीच आहे. पाचवी पासून तर न्यूमरल्सही आता इंग्लिशच वापरले जातात. गणिताच्या बाबतीत तुम्ही इंग्लिशला ट्रान्सफर सहज नंतर समजा, पण आधी संकल्पना समजण्यासाठी तुमची जी भाषा आहे तीच वापरा असं मला वाटतं. थँक्यू मॅडम. अजून नाव आय रिक्वेस्ट गव्हर्निंग काउन्सिल मेंबर ऑफ फलटण एज्युकेशन सोसायटी रिस्पेक्टेड भोजराज नाईक निंबाळकर सर फॉर वोट ऑफ थँक्स. नमस्कार. अत्यंत उद्बोधकपणे आपल्या सर्वांना डॉक्टर साहेब जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि या पल्लवी सोमन यांनी त्यांच्याबद्दल परिचय अतिशय चांगल्या प्रकारे करून दिला. त्याबद्दल आणि या आयोजनाबद्दल डॉक्टर आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉक्टर अजय देशमुख या सर्वांचं मी आमच्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणच्या वतीने आभार मानतो. या व्हर्च्युअल याच्या कॉन्फरन्ससाठी अवेलेबल आज आमच्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी साहेब मुद्दामून इथं वेळ काढून उपस्थित राहिले. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचाही मी कॉलेजच्या वतीनं आभार मानतो. तसेच आमच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सर्व सदस्य आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कमिटीचे सदस्य आणि यामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सोसायटीचे ट्रेझरर ते हेमंतराव रानडे, त्याचबरोबर डॉक्टर राजवैद्य, श्री जोशी, एकम सर हे पण उपस्थित आहेत. या सुरुवातीला या सत्राच्या सुरुवातीला प्राध्यापक शशिकांत सातकात्रे यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या व्हर्च्युअल कन्व्हर्सेशनसाठी उपस्थित आहेत ते आमचे मार्गदर्शक अभ्यंकर सर आणि देवस्कर सर यांचेही मी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आभार मानतो. आणि आमच्या जिल्ह्यातील एक ज्येष्ठ पत्रकार ते अरविंद मेहता ते मुद्दामून या कन्व्हर्सेशनसाठी उपस्थित राहिले, मी त्यांचेही आपण सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि हा प्रोग्राम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. माईक वरून बोलत नाही.
कंप्लीट हो गया, बंद करता हूँ पहले उसको।